मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि तिचं नाव आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी। चला तर मग सुरू करूयात। एका गावात एक माणूस होता शांताराम। तो कोंबड्यांचा सांभाळ करायचा आणि त्यांची जी अंडी येईल ती बाजारात विकून आपलं पोट भरायचा। एका दिवशी तो सगळ्या कोंबड्यांना जेवायला देत होता आणि मग तो घरी गेल्यावर परत आला आणि त्याला तिथे सोन्याची अंडी दिसली आणि मग तो सोन्याचं अंडं घेऊन बाजारात गेला आणि पैसे घेऊन घरी आला। मग असं एक महिना झालं आणि त्याच्याकडे खूप पैसे आले। तो रोज आपल्या गरजेची वस्तू आणायचा, चॉकलेट, किराणा, आणि मग जसे तो श्रीमंत होत होता तशी त्याची हाव पण वाढत होती। आणि मग एका दिवशी त्याने सोन्याची अंडी त्या आणली आणि मग तो बोलला की एक साथ खूप अंडी मिळाली तर चांगलं होईल। मग दुसऱ्या दिवशी त्याने कोंबडीला कापलं आणि तिथे एकही सोन्याचं अंडं नव्हतं। मग तो बोलला माझ्यामुळे मीच फसलो। आणि ह्या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की अति तेथे माती, अति लोभ बरा नसतो।